वलांडना सन परमेश्वरनी फारो राजाले सांग, जर कधी तो इस्रायल देश ना लोकसले जाऊ देव नाही तर परमेश्वर मिसर देश मधला पहिला जन्म लेल माणूसले व प्राणीले मारी टाकेल. तो फारा राजाने ऐकत तरी बी त्यावर काहीच परिणाम नाही पडणार आणि त्यांनी इस्रायल देश ना लोकसले नाही सोड. जो कोणी परमेश्वर विश्वास ठेवीन त्यांना घरमधला पहिला जन्म लिहिले वाचाडासाठी परमेश्वरनी रस्ता काढा. प्रत्येक परिवारले एक निष्कलंक कोकरू निवाडानं होतं आणि तिले अर्पण करानं होतं. परमेश्वरनी इस्रायल देशना लोकोसले सांग की तेसनी कोकराना काही रक्त तेसना घरना दारासना चौकटवर लावत आणि तेसना मांस विस्तवर भुंजीसन बिगर खमीरनी भाकर आणि कडू भाजी बरोबर लवकर लवकर खावत. त्याने तेसले जेवण हवावर मिसर देशले सोडाले तयार राहायच्यात असं बी सांग. परमेश्वरना सांगाप्रमाणे इस्रायलना लोकसने सर्वी तयारी करी. अर्धी रातले परमेश्वरने जायसन मिसर देशमधला प्रत्येक परिवारमधला पहिला जन्म लिहिल पुत्रले मारी टाक. इस्रायल देशना लोकसना घरना चौकटवर कोकराना रक्त राहामुळे परमेश्वर त्या गोरसले वंडाडीसन घ्या. त्या घर मधला सर्व जण सुरक्षित होता. कोकराना रक्तमुळे त्या वाचल होतात. पण मिसर देशना लोकसने परमेश्वर विश्वास नाही ठेव व त्याने आज्ञाले नाही मान म्हणून परमेश्वरने तेसना घरासले वंडाळ नाही. परमेश्वरने मिसर देशमधला प्रत्येक पहिला जन्मेल ले मारे टाक. बंदीगृहमधला पहिला जन्मेल पोऱ्यापासून तर फारो राजाना मधला पहिला जन्मेल पोऱ्या लागून प्रत्येक मिसर देशना माणूस मरना. मिसर देशमधले गैरा लोक गैरा दुखे विसन रडत आणि विवडत होतात. त्याच रातले फारो राजाने मोशे आणि अरोहनले बोलायसन सांग, इस्रायल देश ना लोकसले लिसन लगेच मिसर देश सोडा व आपला परमेश्वरनी भक्ती करा. मिसर देशना लोकसने बी इस्रायल देशना लोकसले मिसर देश सोडाने विनंती करी.